स्टैंडर्ड 8th सब्जेक्ट जनरल साइंस यूनिट 6th कंपोजिशन ऑफ मैटर। स्टूडेंट्स इन प्रीवियस वीडियो वी ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट द टाइप्स ऑफ सॉल्यूशन, व्हाट इज द सॉल्यूशन, टाइप्स ऑफ सॉल्यूशन, देन सस्पेंशन, द मीनिंग ऑफ द सस्पेंशन एंड द colloids, the types of colloids, and we also understood the meaning of a compound. So what is a compound? So now today in this video we are going to discuss about the molecular formula and valency. See about the molecular formula and valency. See here, there is a definite proportion of the constituents of elements in the compounds. You know about that. कुठल्याही कंपाउंड मध्ये जे कॉन्स्टंट एलिमेंट्स असतात तर त्यांचं जे प्रपोर्शन आहे तर ते काय असतं, डेफिनेट असतं, म्हणजे काय असतं, फिक्स्ड असतं, ठराविक असतं. सो सर्टन नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाउंड, सर्टन नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर जॉईंड टू इच अदर इन अ मॉलिक्युल ऑफ अ कंपाउंड. एखाद्या कंपाऊंडमध्ये जे इलेमेंटमध्ये असणारे जे ॲटम्स आहे, जो कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट असतो त्याच्यामध्ये, त्याचे जे ॲटम्स आहेत, सो दीज ॲटम्स आर जॉईंड टू इच अदर इन अ मॉलिक्यूल ऑफ द कंपाउंड. तर तिथे काय होतं, तो कंपाऊंडचा मॉलिक्यूल जो आहे तर तो कसा तयार होतो, तर त्या कंपाऊंडमध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत तर ते एकमेकांना जॉईंट असतात, दे आर जॉईंट टुगेदर. मॉलिक्युलर फॉर्म्युला विच इंडिकेट्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ each constituent element present in one molecule of the compound. आता इथं अजून मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो काय दाखवतो, काय शो करतो, नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये जे इलेमेंट्स प्रेझेंट असतात, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट म्हणजे त्या कंपाऊंड, एका कंपाऊंड मॉलिक्युलमध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे इलेमेंट आहे तर त्या एलिमेंटचे किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे दाखवतो. कोण दाखवतं? हे मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ अ कंपाऊंड. So the molecular formula includes the information regarding the symbols of all constituent element and their representative respective number as a subscript. आता बघा इथं हा जो molecular formula आहे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं असतं, तर द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सिम्बॉल्स ऑफ ऑल कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, त्या एलिमेंटचे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचे जे काय सिम्बॉल्स आहेत ते, म्हणजे त्या कंपाऊंड्सला रिगार्डिंग असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स असतात आणि त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, रिस्पेक्टिव्ह ॲटम्स नंबर किती आहेत हे पण ते काय करतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट करत असतो. सो कॅन यू टेल अबाउट दिस? सी हियर, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सम कंपाउंड्स आर गिवन इन द टेबल, यूज दीज टू फिल द गॅप्स ऑफ द टेबल. आता इथे काय केलं आहे, एक टेबल दिलेलं आहे, याच्यामध्ये असणारे जी इन्फॉर्मेशन आहे कंपाऊंडशी त्याच्यावरून, त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून याच्यामध्ये जे गॅप्स दिलेले आहेत तर ते आपल्याला काय करायचे, फिल करायचे आहे. इन दिस कॉलम नेम ऑफ द कंपाऊंड इज गिवन.
hear molecular formula for that compounds, and we feel these constant elements of from these the molecular formula, and we should write the number of atoms of the constituent elements in this column. Okay, so first compound is water. Molecular formula for that is H2O, and constituent elements are H and O. Here two elements are present, hydrogen and oxygen. So the number of the atoms of the constituent elements are hydrogen. So there are two atoms present in the molecule in this element. So here two, and oxygen only one atom is present, one. So here see, next one is the hydrogen chloride. Molecular formula is HCl, and here constituent elements are H and Cl. So these are the constituent element, H and Cl. Here H, how many number of atoms are here? One. And Cl, chlorine has only one atom. So here we should write one and one. So the number of atoms of hydrogen is one, and chlorine is also one. Then methane, molecular formula for that is CH4. Here two constant elements are present, carbon and hydrogen. So we write here carbon and hydrogen. Okay, now here number of carbon atoms are only one, and hydrogens are four. So we have write here one and four. Okay, then magnesium chloride. Here the molecular formula for that is MgCl2. Magnesium and chlorine, these are the two constituent elements are present in this. So here magnesium and chlorine. So one, only one atom is present here, and chlorine, here two number of atoms are present in this molecular formula. So here see, we have seen the relationship between the molecular formula and the number of atoms of the various elements in the molecule. So here see, there is a relationship between the molecular formula and the number of atoms. Molecular formula varun apan kay karu shakto, number of atoms je ahet constituent element che tar te apan sangu shakto. So there is a relation between these two. Okay, so here the ability of joining to another atoms with a chemical bond is a chemical property of each atom. प्रत्येक ऐटम की काय ऐबिलिटी असते टू जॉइन टू अनादर ऐटम. प्रत्येक ऐटम काय करतो, दुसऱ्या ऐटमला जॉइन होतो. जसं इथं बघा, आता हायड्रोजनचे दोन ऐटम्स एकमेकांना जॉईन झालेत, आणि त्याचे ते दोन ऐटम्स काय झालेत, ऑक्सिजनच्या एका ऐटमला जॉईन झालेले आहेत. सो दे हियर दिस इज द ऍबिलिटी ऑफ ऐटम टू जॉईन टू अनादर ऍटम. सो दिस इज द विथ द हेल्प ऑफ केमिकल बॉन्ड. कशाच्या थ्रू हे होतं? देर इज अ केमिकल बॉन्ड. सो धीस इज द केमिकल प्रॉपर्टी ऑफ ईच ॲटम. ही काय या ॲटमची केमिकल प्रॉपर्टी आपण असं सांगू शकतो. सो सी हियर, धीस ॲबिलिटी इंडिकेट्स बाय नंबर, अँड धीस नंबर इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. आता ही जी ॲबिलिटी आहे, म्हणजे किती अनदर किती ॲटम्सना काय करायचं आहे जॉईन करण्याची, ही काय ॲबिलिटी आहे, तर ती इंडिकेट कशाने केली जाते? नंबर, एखाद्या एका नंबरने ही इंडिकेट केली जाते. अँड त्या नंबरलाच काय म्हटलं आहे, दॅट इज अ व्हॅलन्सी ऑफ अ ॲटम. तीच काय असते, त्या ॲटमची व्हॅलन्सी असते. सो हियर अ ॲटम फॉर्म ॲज मेनी केमिकल बॉन्ड्स विथ अदर ॲटम्स ॲज इट्स अ व्हॅलन्सी. आता एखादा ॲटम किती केमिकल बॉन्ड्स तयार करू शकतो, म्हणजे रासायनिक बंध किती तयार करू शकतो? ॲज मेनी, म्हणजे जेवढी त्याची व्हॅलन्सी असते तेवढेच तो काय करू शकतो, केमिकल बॉन्ड्स तयार करू शकतो विथ अदर ॲटम, इतर ॲटम्स बरोबर. जसं आता इथं बघा, दोन हायड्रोजन्स आहेत, म्हणजे इथं हायड्रोजनची व्हॅलन्सी जी आहे, तर इथं दोन हायड्रोजन कसे जॉईन झालेले आहेत, एका केमिकल बॉन्ड्सनी हे जॉईन झालेले आहेत. एच टू म्हणजे इथं काय आहे, एकच केमिकल बॉन्ड आहे. या एका केमिकल बॉन्डवरून काय आपण इंडिकेट करू शकतो, हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असणार आहे, वन असणार आहे. म्हणजे जेवढी व्हॅलन्सी आहे तेवढेच काय करतात, केमिकल बॉन्ड ते तयार करू शकतात.
generally valency of an element remain constant in its various compounds. Generally काय म्हटलं आहे बघा, त्यांची जी इलेमेंटची व्हॅलन्सी जी आहे तर ती काय असते, कॉन्स्टंट असते. वेगळ्या कंपाऊंडमध्ये व्हॅलन्सी काय असते, कॉन्स्टंट असते, म्हणजे फिक्स असते, ती बदलत नाही. नाउ सी हियर, डू यू नो अबाउट दिस, सायंटिस्ट परफॉर्म्ड मेनी एक्सपेरिमेंट्स रिगार्डिंग कंपोजिशन ऑफ कंपाउंड्स ड्यूरिंग 18th एंड 19th सेंचुरी अँड फ्रॉम दॅट दे डिड्यूस्ड द व्हॅलन्सी ऑफ द इलेमेंट्स. आता सायंटिस्टनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये असे कितीतरी एक्सपेरिमेंट्स केले त्या कंपाऊंडच्या कंपोजिशनच्याबद्दल, आणि त्यांनी काय केलं आहे, वेगळ्या इलेमेंट्सच्या व्हॅलन्सीज ज्या आहेत तर त्या डिड्यूस केलेल्या आहेत. सी हियर नेक्स्ट वन इज अ कम्प्लीट द टेबल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द व्हेरियस कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय हायड्रोजन विथ अदर इलेमेंट्स आर गिवन इन द टेबल अँड फ्रॉम दॅट डिड्यूस द व्हॅलन्सीज ऑफ द कन्सर्न इलेमेंट. आता इथं खाली एक टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असे काही काय केले आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला जी दिलेले आहेत ज्याचे कंपाऊंड कशाने तयार झालेले आहेत, हायड्रोजनने, आणि तो इतर इलेमेंट्सशी काय झाला आहे, जॉईन केलेला आहे. याच्यावरून आपण ते जे कन्सर्न इलेमेंट्स आहेत त्याचे व्हॅलन्सी आपण सांगू शकतो. सी दिस इज द टेबल हियर मॉलिक्युलर फॉर्म्युलेज ऑफ द कंपाऊंड्स आर गिवन हियर हायड्रोजन अँड अदर इलेमेंट्स आर देअर इन धीज ऑल मॉलिक्युलर फॉर्म्युलेज फ्रॉम दॅट द वी कॅन डिड्यूस द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अदर इलेमेंट्स ऑल्सो. सी हियर हियर HCl सो H अँड हियर X मीन्स अनदर इलेमेंट इज हियर हियर अनदर इलेमेंट HCl इन द HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काय आहे, दुसरा जो इलेमेंट आहे तर तो कुठला आहे, क्लोरीन आहे. सो द व्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन इज 1, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड बाय X विथ H, आता या HClमध्ये नंबर ऑफ H किती आहेत, 1च आहे, आणि नंबर ऑफ क्लोरीन किती आहेत, 1 आहेत, म्हणजे या H आणि Clमध्ये किती नंबर ऑफ बॉन्ड्स तयार झाले आहेत, ओनली 1, म्हणून इथं काय केलं, 1 लिहिलं आहे. म्हणजे या एक्सची म्हणजेच या क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. किती नंबर ऑफ बॉन्ड्स तयार होतात तेवढी काय असते, त्या इलेमेंटची व्हॅलन्सी असते. H2O इथं H आणि O हे काय कन्स्टंट इलेमेंट्स आहेत, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटरमध्ये. व्हॅलन्सी किती हायड्रोजनची, ती काय चेंज होत नाही, तो दॅट इज रिमेन्स ॲज इट इज. आता इथे मात्र काय आहेत, दोन काय असणार आहेत, बॉन्ड्स तयार झालेले असणार आहेत, एक हायड्रोजन आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि दुसरा हायड्रोजन. इथे काय झाले आहेत, दोन काय झाले आहेत, बॉन्ड्स तयार झाले आहेत. नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत, H किती किती H आहे तिथं, 2 आहेत, आणि X म्हणजे 6 ऑक्सिजन किती आहे, 1 आहे, म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत, 2 आहेत, म्हणजेच व्हॅलन्सी किती झाली ऑक्सिजनची, 2 झालेली आहे. आता H2S ह्याच्यामध्ये कन्स्टंट कोणकोणते इलेमेंट्स आहेत, हायड्रोजन आणि सल्फर आहे. हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, आणि इथं आता H2 इथं सेम आहे बघा, इथं किती नंबर ऑफ बॉन्ड्स तयार झाले आहेत H आणि S अशा प्रकारेच, इथं 2 बॉन्ड्स झाले आहेत, म्हणजे इथं 2, म्हणून सल्फरची व्हॅलन्सी किती आहे, 2 आहे. याच्यानंतर NH3 याच्यामध्ये H हायड्रोजन आणि नायट्रोजन हे दोन कन्स्टिट्युएंट इलेमेंट आहेत, हायड्रोजनची व्हॅलन्सी आहे 1, आणि त्याच्यानंतर 3 बॉन्ड्स तयार आहेत बघा, NH3 आहेत, म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो काय बघा, तर इथं आपण काढूया हे N, त्याच्यानंतर इथं आणि इथं असे काय आहेत, H आणि H असे 1, 2 आणि 3 काय झाले आहेत, बॉन्ड्स तयार झालेले आहेत इथं. सो बॉन्ड्स बिटवीन दिस 2 आर 3, आणि म्हणून नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे. याच्यानंतर HBr हायड्रोजन आणि ब्रोमिन इथं काय आहे, 2 हे कॉन्स्टंट इलेमेंट आहेत, हायड्रोजनची व्हॅलन्सी आहे 1, आणि इथं 1 आणि 1 एवढेच काय आहेत ॲटम्स आहेत जसं इथं होतं तसं, आणि म्हणून ब्रोमिनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स किती झाले तिथं, 1 तयार झाले आहेत, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. याच्यानंतर HI हायड्रोजन आयोडाईड हायड्रोजन आणि आयोडीन हे दोन कॉन्स्टंट इलेमेंट आहेत, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1, अँड हियर नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन दीज 2 सेम इथं जसं आहे, म्हणजे इथं जसं तसंच काय इथं पण आहे,
So number of bonds are 1 and valency is 1. Then NaH. So here hydrogen and sodium, these two are constituent elements. Valency for H is 1 and here only one bond is present. Karan ithe number of atoms kiti ahet 1 ahet manun. Manun sodium chi valency kiti ahe 1 ahe. Then CH4 ithe hydrogen ani carbon he constituent element ahe. Hydrogen chi valency 1 ahe. Ani ahyachyamadhye number of bonds kiti ahet ta ithe ata number of bonds 4 tayar dilele ahet. Tase ithe baka carbon ekach ahe. आणि हायड्रोजन किती आहेत 4 आहेत 1 2 3 4 आणि अशा एक प्रकारे इथं काय आहेत 4 बॉन्ड्स तयार झालेले आहेत सो द वॅलेंसी ऑफ कार्बन इज 4 ओके नाउ सी हियर वॅलेंसीज ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स कॅन बी डिड्यूस्ड फ्रॉम द नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड तर आता जे आपण टेबल पाहिला त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला एखाद्या कंपाऊंडचा माहिती असेल तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टंट एलिमेंट्स आहेत त्याचे आपण व्हॅलन्सी जे आहे तर ते डिड्यूस करू शकतो सो द बेसिस फॉर धिस इज द युनिव्हॅलन्सी ऑफ द हायड्रोजन कशाच्या बेसवर हे सगळे आत्ता या टेबलमध्ये काढले तर हायड्रोजनवरून हायड्रोजन काय आहे युनिव्हॅलन्सी असणार आहे म्हणजे युनि म्हणजे सिंगल एकच व्हॅलन्सी आहे त्याची हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे त्याच्यावरून आपण आदर त्याच्यामध्ये असणारे जे केमिकल बॉन्ड्सनी तयार झालेले जे आदर काय आहेत एलिमेंट्स आहे त्यांच्या त्यांची आपण काय करू शकतो मॉलिक्युल त्याची व्हॅलन्सी जी आहे तर ती डिड्यूस करू शकतो आपण सो ऑन द अदर हँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड कॅन बी रिटन फ्रॉम द नोन व्हॅलन्सीज ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट्स बाय द मेथड ऑफ द क्रॉस मल्टिप्लिकेशन आता काही आपण हेच आपण काय करू शकतो बघा असे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत कंपाऊंडचे तर ते आपण लिहू शकतो आपल्याला समजा जर व्हॅलन्सीज माहिती असेल तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते लिहू शकतो बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्यासाठी मेथड कोणती यूज करायची आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन सो हियर सी द क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर सी हियर वी कैन राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युलास ऑफ अ सिंपल कंपाउंड्स बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आपल्याला इथं काय करायचे आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहायचे आहेत सी आर राईट द सिम्बॉल्स ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट फर्स्ट आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे तर ते स्टेप वाईज आपल्याला काय करायचं आहे हे आपण लिहू शकतो याच्यामध्ये स्टेप फर्स्ट काय पहा राईट द सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट याच्यामध्ये कॉन्स्टंट एलिमेंट काय कार्बन आणि ऑक्सिजन आहे असं समजा आपण इथं देन स्टेप सेकंड जे आहे तर ती काय बघा स्टेप सेकंडमध्ये राईट द बॅलन्सीज बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट आता याच्यामध्ये याच्या खाली काय करायचे त्याची व्हॅलन्स लिहायची आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे व्हॅलन्सीज इथं काय करायचं पाहिजे तिथं माहिती पाहिजे स्टेप 3 काय करायचे बघा क्रॉस द मल्टिप्लिकेशन टू ऑब्टेन द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट इन द मॉलिक्युल ऑफ द कंपाऊंड आता इथं काय करायचं आहे क्रॉस करायचं आहे क्रॉस करून काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं की तेवढे नंबर ऑफ काय व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट एलिमेंटमध्ये ते नंबर ऑफ ॲटम्स तेवढे व्हायला हवे सो टू राईट द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑब्टेन्ड टू क्रॉस मल्टिप्लिकेशन आता इथं काय केलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपण हा आपण काय करू शकतो स्टेप ही झाली स्टेप 3 स्टेप 3 मध्ये काय केलं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ते आपण इथं खाली लिहिलं स्टेप 3 मध्ये काय केलं ऑक्सिजन आणि याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आता स्टेप 4 तर काय करायचं बघा राईट द कॉन्स्टंट एलिमेंट्स बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला जो आहे तो काय मिळालेला आहे तो लिहायचा आपल्याला
जिथे क्रॉस मल्टीप्लिकेशन करून किती झाले सी टू झाले आणि ओ काय झाले फोर झालेलं आहे. हा काय झाला फॉर्म्युला आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता स्टेप फिफ्थ आपल्याला करायचं आहे. स्टेप काय करायची फर्स्ट फिफ्थ टू राईट द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. इथे आपल्याला फायनल काय करायचं आहे मॉलिक्युलर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे त्या कंपाऊंडचा. सो द नंबर ऑफ कॉन्स्टंट ॲटम्स इन द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी द स्मॉलेस्ट पॉसिबल होल नंबर. फॉर गेटिंग धिस डिवाइड द फॉर्म्युला ऑप्टेन बाय स्टेप फोर बाय सुटेबल नंबर. आता इथं जो मॉलिक्युलर फॉर्म्युला फायनली आपण देणार आहोत सर त्याच्यामध्ये काय असणार आहे नंबर ऑफ जे ॲटम्स आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युले तर ते काय असणार आहे स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर इथे असणार पाहिजे आणि होल नंबर पाहिजे. तर याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण काय करू शकतो या दोन्हीला म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ जे ॲटम्स आहेत त्याच्यामध्ये त्याला डिवाइड करू शकतो. जसं इथं याला टूने आपण डिवाइड करू शकतो आणि हा टूने डिवाइड केल्यानंतर फक्त इथं वन एवढाच नंबर ऑफ होणार आहे कार्बन असणार आहे आणि याला टूने डिवाइड केल्यानंतर हा जो आहे तर तो किती असणार आहे टू असणार आहे. तर इथं आपला स्टेप फिफ्थमध्ये काय होणार आहे फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो आपला इथे येणार आहे. तर याला सी टू ओ फोर याला काय करायचं आपल्याला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर जे आहे ॲटमचे नंबर तर ते आपल्याला घ्यायचे आहे. सो द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला बाय डिवायडिंग टू वी ऑप्टेन हियर इन धिस स्टेप नंबर फोर. सो वी राईट हियर धिस ॲज अ सी ओ टू. सो द पेअर्स ऑफ इलेमेंट्स and their balances are given in the table here, which table is given here. Use them logically to deduce the molecular formulas of the compounds formed from the pairs and write in them in the last column. आता इथं काय काय दिलं आहे तर इथं बॅलन्सेस दिलेले आहेत त्या बॅलन्सीवरून आपल्याला काय करायचं आहे हा टेबल जो आहे तर तो कम्प्लीट करायचा आहे. लॉजिकली हा कम्प्लीट करायचा आहे. काय काय दिलं आहे बघा इथं फर्स्टमध्ये इलेमेंट दिलेले आहेत इलेमेंट्स. सेकंड बॅलन्सी त्या इलेमेंट्स काय केले बॅलन्सी दिलेले आहेत आणि थर्ड कॉलममध्ये काय केलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्यायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा काय करायचा आहे विच इज अ करस्पॉन्डिंग टू दॅट इलेमेंट. इथं इलेमेंट पहिल्यामध्ये सी आणि एच दिलेले आहेत. नंबर ऑफ कार्बन फोर आहेत अँड आर याची बॅलन्सी फोर आहे याची वन आहे. आता ही बॅलन्सी मॅच व्हायचं असेल तर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो का इथं म्हणजे इथं सी एच फोर येणार आहे वन लिहायचं नाही. सो हिअर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला सी एच फोर हे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर एन म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन बॅलन्सेस दिलेले आहेत थ्री अँड वन दिले. इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो तर इथं काय आहे वन आहे म्हणजे एन फक्त सिंगल आहे आणि एच किती आहे थ्री एन एच थ्री हा असा काय झाला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला. त्याच्यानंतर एफ फेरस आणि सल्फर त्याच्यामध्ये टू आणि टू. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर कसं होतं बघा एफ ई टू एच टू याला काय करायचं स्मॉलेस्ट काय करायचं आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स घ्यायचे आहेत म्हणजे याला टूने दोन्हीला डिवाइड करू शकतो टू टू सिंगल येणार आहे म्हणजे इथं हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो होणार आहे एफ ई एस असं तयार होणार आहे. याच्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन आत्ताच हे एक्झाम्पल बघितलं फोर आणि टू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपण मगाशी काय केलं बघा सी टू ओ फोर याला दोन्ही डिवाइड करून म्हणजे सी ओ टू असा काय झाला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला इथं सी ओ टू. तर जेव्हा बॅलन्सीज आपल्याला माहीत असतात तर त्याच्यामुळं आपण इलेमेंट्स करून त्याच्या मॉलिक्युलर करस्पॉन्डिंग कंपाऊंड जे आहे तर त्याचे आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला वी शूड राईट हियर. ओके सो देअर आर सम क्वेश्चन्स गिवन हियर इन द युज युअर ब्रेन पॉवर.
deduce the molecular formula of the compound formula from the following pairs of the elements. First pair dilega H ani O valency dile H2O asa aita ka hamara compound tayar honar hai. N valency H valency 1 hai single hai. तर H ची वैलेंसी जी है तर NH3 असा कंपाउंड तैयार होईल. Fe ची वैलेंसी काय आहे 1 आहे. SH ची पण वैलेंसी Fe ची वैलेंसी 2 आहे. SH ची वैलेंसी पण किती आहे 2 आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो वैलेंसी जी आहे तर त्या वैलेंसी वरून मॉलिक्युलर फॉर्म्युला जे आहे तर ते डिड्यूस करू शकतो. सो हियर वी कंप्लीट धिस चॅप्टर. इथं काय केलं आपण चॅप्टर कंप्लीट केला. या वीडियो में आपण काय बघा बघितलं होगा मॉलिक्युलर फॉर्म्युला एंड द वैलेंसीज. वी डिस्कस अबाउट 30 पॉइंट्स. सो व्हाट इज द एक्सरसाइज. आता एक्सरसाइज मध्ये सॉल्व द एक्सरसाइज ऑफ इट इज गिवन इन द टेक्स्ट बुक पेज नंबर 47 पेज वर जे काय एक्सरसाइज दिलेले आहे तर ती काय करायची तुम्हाला कंप्लीट करायची आहे सोडवायचं आहे.